समजलं ह्या कार्डाचा वापर कसा करायचा, आता जाऊयात पुढच्या कार्डाकडे। हे कार्ड बघा, दिसतंय दिसतंय सर्वांना? गुड। हे कार्ड आतापर्यंत तुम्ही 26 अक्षरां पहिल्यांदा आपण काय केलं लक्षात आलं असेल, 26 चित्रांचं वाचन केलं, संभाषण। व्हॉट इज इट, इट इज ॲपल, इट इज बस, याप्रमाणे संभाषण इंग्रजी भाषेत केलं आणि ती चित्र वाचलीत। दुसऱ्या कार्डामध्ये आपण चित्र आणि चित्राचं इंग्रजीत लिहिलेलं नाव वाचलं। आणि तिसरं कार्ड ज्यामध्ये आपण चित्र, चित्राचं इंग्रजीत लिहिलेलं नाव आणि त्या नावातील पहिल्या अक्षराचा आवाज, या क्रमाने तुम्ही वाचायला शिकला आहात। आता ही जी काही कार्ड आहेत, अशी मी 5 कार्ड्स बनवली आणि त्याचं कारण इंग्रजी भाषेमध्ये ए ई आय ओ आणि यू हे स्वर आहेत, ओव्हेल साऊंड्स, ओव्हेल्स आहेत। आणि 5 ओव्हेल्स, प्रत्येकी 1 ओव्हेल याप्रमाणे असे 5 कार्ड्स मी बनवले। आणि या कार्डाचं वाचन कसं करायचं मला वाटत नाही की मी तुम्हाला हे सांगायला हवं। या कार्डाला वाचताना तुमचे पप्पा, मम्मी, दादा किंवा ताई तुम्हाला सूचना करतील, रीड दिस कार्ड, आणि तुम्ही म्हणणार बस बस, ब कप कप, क पेन पेन, प टेबल टेबल, ट वॅन वॅन, व नोज नोज, न ॲपल ॲपल, ॲ। तसं आधीच्या कार्डात तुम्ही हे वाचायला शिकलात, ए टू झेड पर्यंतच्या 26 अक्षरांचे आवाज तुम्ही त्या कार्डांमधून वाचायला शिकलात, तुम्हाला आवाजांचा परिचय झाला। तीच चित्र, तेच शब्द आणि त्या शब्दातील पहिली अक्षर, पण अक्षराचं नाव न वाचता आपण इथे आवाज वाचतो आहोत। पुन्हा पुन्हा मी सांगतोय, अक्षरांचा आवाज वाचतो आहोत। मग त्याच पद्धतीने हे कार्ड वाचन झाल्यानंतर इथे काही शब्द लिहिलेले आहेत। आतापर्यंत तुम्ही आवाज शिकलात, आता तेच आवाज जोडून अर्थपूर्ण शब्द, मिनिंगफुल वर्ड्स आपण वाचायला शिकणार। पुन्हा एकदा तुमची दादा, तुमचा ताई, तुमची ताई, तुमचे पप्पा, तुमची आई तुम्हाला सूचना करेल, इन्स्ट्रक्शन देईल, रीड दिस वर्ड। त्यावेळी तुम्ही कसं वाचणार बघा, हा जो शब्द दिसतोय ज्यावर मी बोट ठेवलंय, इथे 2 अक्षर आहेत ना, 2 अक्षर आहेत, पण अक्षरांची नावं न वाचता त्यांचे आवाज वाचून हा शब्द आपण वाचू। कसं वाचणार बघा, या शब्दातील पहिलं अक्षर बघा, जे तुमच्या सरांनी तुम्हाला ए शिकवलंय, पण मी तुम्हाला आधी सांगितलंय की शब्द वाचताना अक्षराचं नाव नाही वाचायचं, अक्षराचा आवाज वाचायचं, जो आधीच्या कार्डांच्या मदतीने तुम्ही शिकलात। मग वाचूयात, ॲट ॲट, मग शब्द काय ऐकू आला तुम्हाला, काय ऐकू आला, ॲट ॲट, हे 2 आवाज मिळून शब्द बनला ॲट। दुसरा शब्द बघा, त्यातला पहिला आवाज आहे ब, दुसरा आवाज आहे ॲ, तिसरा आवाज आहे ट, मग वाचा बघू, ब ॲ ट। जरा वेगाने म्हणून पाहू आपण, ब ॲ ट, ब ॲ ट, ब ॲट ब ॲट बॅट, कळालं काय ऐकू आला शब्द, बॅट ऐकू आला ना, मग ब ॲ ट
बॅट. क ॲ ट गॅट. प ॲ ट पॅट. ॲ न ॲन. ब ॲ न बॅन. क ॲ न कॅन. याप्रमाणे तुम्ही या कार्डावरील शब्दांचं वाचन करायचं आहे. कराल ना? पुन्हा एकदा सांगतोय, बी ए टी बॅट नाही म्हणायचं, ब ॲट बॅट म्हणायचं, क ॲट कॅट म्हणायचं. कळालं? गुड. असे पाच कार्ड आहे. या कार्डमध्ये मी ए हा स्वर घेतलाय आणि त्याचा ॲ आवाज आपण शिकलोय. असे ईचा आवाज ए तुम्हाला दाखवतोय ते कार्ड, जरा बघून घ्या. इथे मी ओवेल घेतलंय ई. एलिफंट एलिफंट ए. या कार्डमध्ये मी ओवेल घेतलंय आय. इंकपॉट इंकपॉट ई. या कार्डमध्ये मी ओव्हेल घेतलंय ओ. ऑरेंज ऑरेंज ऑ. आणि एक आहे ते म्हणजे शेवटचं ओव्हेल यू असलेलं. बरं, ते तुम्हाला मी जी लिंक शेअर करेल त्यामध्ये ते पाचही कार्ड, ही सारी ही पाचही कार्ड्स तुम्हाला मिळून जातील. कळालं कसं वाचायचं? आता पुढे जाऊयात. गुड. ही सारी कार्ड्स कशी वापरायची हे तुम्हाला कळालं असेल. आता जी पाच कार्ड्स तुम्ही आतापर्यंत वाचली तीच पाच कार्ड्स मी या प्रकारे बनवली. दिसताय? दिसताय? तीच. हे लेटर साऊंड ग्रुप्स असं मी नाव दिलं याला. लेटर साऊंड ग्रुप्स का म्हटलंय? कारण लिहून दिसतात तुम्हाला लेटर्स, पण आपण त्याचे साऊंड्स वाचन करत आहोत आणि त्या साऊंड्सच्या वाचनातून शब्द वाचनाकडे आपण जात आहोत. मग ही कार्ड्स तुम्ही वापरणार आहात, वाचणार आहात. आधीची सर्व कार्ड्स ज्या क्रमाने वापरली त्यानंतर ही कार्ड्स घेणार. याच्या आधीचं कार्ड बघा, यामध्ये तुम्हाला चित्र दिसेल, पण ही कार्ड्स बघा यात चित्र नाही आहेत. म्हणजे ही कार्ड्स तुम्हाला, तुम्ही नीट शिकलात की नाही याची चाचपणी करण्यासाठी ही कार्ड्स तुम्हाला उपयोगाला येतील. ही कार्ड्स तुम्ही वाचणार आहात, तेच अक्षरगट, तेच लेटर साऊंड ग्रुप्स जे आधी मी तुम्हाला सांगितली दाखवली तीच कार्ड्स, त्याच कार्डवरील सगळे अक्षर, सगळी अक्षरं मी इथे घेतलेली आहे, लेटर्स ऑफ अल्फाबेट घेतलेली आहे. आणि यांचा वापर पण, उदाहरणादाखल मी हे एक कार्ड वाचून दाखवतोय, मला नाही वाटत मी वाचून दाखवायला पाहिजे. मी बोट ठेवलं की तुम्ही वाचायला हवं, मग तुमच्या मम्मी पप्पा किंवा ताई किंवा दादाच्या हातात हे कार्ड द्यायचं आणि त्यांना सांगायचं बोट ठेवायला, आणि बोट ठेवल्यानंतर तुम्ही वाचायचं. तुमची दीदी म्हणेल व्हॉट इज इट, तुम्ही म्हणायचं ब. दीदी म्हणेल व्हॉट इज इट, तुम्ही म्हणायचं क. व्हॉट इज इट प. व्हॉट इज इट ट. व्हॉट इज इट व. व्हॉट इज इट न. अँड व्हॉट इज इट ॲ. या प्रकारे ही पाचही कार्ड आणि हे शब्द या लेटर ग्रुप्समध्ये, या अक्षर गटांमध्ये जी अक्षर आहेत त्यांचेच आवाज वापरून हे शब्द बनलेले आहेत अर्थपूर्ण. मग आधीच्या कार्डमध्ये तुम्ही ॲ ट ॲट वाचलं, ब ॲट बॅट वाचलंय, पण आता आपल्याला थेट शब्द वाचायचा आहे. आवाज वेगवेगळे करून आधी वाचलंय पण आता थेट शब्द वाचणार आहोत. याला ॲट ॲट असं नका वाचू, आता थेट त्याला ॲट वाचा. बॅट कॅट पॅट
an, ban, can, pan, van, cap, tap, nap, ant, pant या प्रकारे हे पाचही कार्ड्स वाचून काढायचे. यात जे शब्द आहेत यांना अर्थ आहेत. आधी तुम्ही वाचायला शिका, मग त्याचा अर्थपूर्ण वापर आपण पुढे वाक्य वाचायला शिकणार आहोत, बोलायला शिकणार आहोत, बोललेलं पुन्हा वाचायला शिकणार आहोत. असं हे सातत्यानं आपलं काम चालणार आहे इंग्रजी भाषा शिकण्याचं. आपण सुरुवात करतानाच इथे वाचनापासून करतो आहोत, पण तुमच्या लक्षात येत असेल की आपण इंग्रजीतनं संभाषण, इंग्रजीत इंग्लिश कॉन्व्हर्सेशनचा वापर करूनच आपण ह्या कार्डांचं वाचन करतो आहोत. मग व्हॉट इज इट असं विचारणं असेल, रीड दिस कार्ड विचारणं असेल, ही इंग्रजी सूचना आहेत. तुम्ही इट इज ॲपल म्हणणं, इट इज बस म्हणणं, हे तुम्ही इंग्रजी बोलता आहात. म्हणजे बोलण्याबरोबरच वाचनाचं पण काम इथे आपलं एक सोबत सोबत होत आहे. तर असे हे पाच कार्ड्स तुम्ही वाचणार आहात, आणि हे पाच कार्ड्स वाचून झाल्यानंतर तुम्हाला अशी कार्ड्स त्या लिंकमध्ये मिळतील. या कार्ड्सचं वाचन ही फ्लॅश कार्ड्स आहेत, हे तुम्ही स्वतः करणार आहात. करू शकाल? नक्कीच करू शकाल. या कार्डांमध्ये जे शब्द जे चित्र आहेत, जरी चित्र नवे असतील तरी त्याखाली लिहिलेले शब्द तुम्हाला अक्षरांच्या आवाजाचा परिचय झालेला असल्यामुळे, आधीचे कार्ड्स तुम्ही वाचली त्यात आवाज आपण शिकलो अक्षरांचे, तर तुम्ही मला स्वतः सांगणार, तुम्ही तुमच्या पप्पा मम्मी दादा किंवा ताईला स्वतः सांगणार वाचून की या चित्रात तुला काय दिसतंय. मग इथे पण आपण इंग्रजी संभाषण प्रश्न आणि उत्तराच्या स्वरूपात करून घेणार आहोत. तुम्ही म्हणायचं तुमच्या पप्पा मम्मी दादा किंवा ताईला की मला विचारा, व्हॉट डू यू सी इन दिस पिक्चर. प्रश्न नीट आहे का? मम्मी पप्पा दादा किंवा ताई तुम्हाला विचारतील, व्हॉट डू यू सी इन दिस पिक्चर. असं जेव्हा तुम्हाला तुमचे मम्मी पप्पा दादा किंवा ताई विचारेल, त्यावेळी तुम्ही म्हणणार आय सी फ ॲन फॅन. आता इथे तुम्हाला आवाज सुटे सुटे आवाज वाचन करून शब्द काही जणांना समजा वाचायचं असेल वाचू शकता, पण ते मनात म्हणा, मनातल्या मनात वाचा, आवाज न करता वाचा फ ॲन. आणि तुम्हाला जो शब्द ऐकू येतो हे तीन आवाज वाचल्यावर, तो असतो तो होतो फॅन. मग जेव्हा तुमची मम्मी पप्पा दादा किंवा ताई तुम्हाला क्वेश्चन विचारेल, प्रश्न विचारेल, व्हॉट डू यू सी इन दिस पिक्चर, तेव्हा तुम्ही त्याखाली लिहिलेलं हे नाव त्या चित्राचं सांगायचं. पण कसं? आय सी फॅन इन दिस पिक्चर. हाऊ विल यू से? कसे म्हणाल? आय सी, आय सी फॅन इन दिस पिक्चर. मग हे तुम्हाला कसं कळलं? त्याखाली लिहून आहे ना, आणि ते लिहिलेलं तुम्ही वाचणार आहात आणि वाचून सांगणार आहात चित्रात काय दिसत ते. दुसरं चित्र, व्हॉट डू यू सी इन दिस पिक्चर, परत तुम्ही वाचणार आहात आणि सांगणार आहात आय सी कॅन इन दिस पिक्चर. व्हॉट डू यू सी इन दिस पिक्चर, तुम्ही म्हणणार आय सी मॅन इन दिस पिक्चर. व्हॉट डू यू सी इन दिस पिक्चर, आय सी पॅन इन दिस पिक्चर. असं इंग्रजी संभाषण करून तुम्ही ह्या चित्रात दिसणाऱ्या वस्तूचं नाव तुमच्या मम्मी पप्पा ताई किंवा दादाला सांगणार आहात. समजलं? गुड. हे कार्ड देखील तुम्हाला त्या मी शेअर करत असलेल्या लिंकमध्ये मिळून जाईल. असं वाचन करा, स्वतः शिका.
त्यानंतर हे कार्ड तुम्हाला दिसत असेल, दिसतंय दिसतंय, गुड. इथे बघा हे चित्र कशाचं आहे. तुम्हाला आता इथे या ठिकाणी तुम्हाला चम्मच दिसतोय, पण या चम्मचला इंग्रजीत काय म्हणतात, इंग्रजी भाषेत काय म्हणतात हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. मग अशा वेळी मम्मीची मदत घ्या, पप्पाची मदत घ्या, आणि वाचा. चम्मच, चम्मचला इंग्रजीमध्ये स्पून म्हणतात. यासाठी पण यासाठी देखील तुम्ही संभाषण आधी वापरल्याप्रमाणे बोलू शकता. व्हॉट डू यू सी इन धिस पिक्चर? कदाचित तुम्ही म्हणाल आय सी चम्मच इन धिस पिक्चर. बरोबर आहे, चुकलं नाही तुमचं. चम्मच आहे, तुम्ही चम्मच म्हटलं, पण जी भाषा तुम्ही शिकत आहात, ज्या भाषेचा तुम्ही अभ्यास करत आहात, त्या इंग्रजी भाषेत आपण चम्मचला स्पून म्हणतोय. मग ज्यावेळी तुमच्या पप्पा मम्मी किंवा दादा किंवा ताईने तुम्हाला व्हॉट डू यू सी इन धिस पिक्चर म्हटलं, आणि त्यावर तुम्ही आय सी चम्मच इन धिस पिक्चर म्हटलं, तरी बरोबर आहे. पण मग पुढचा प्रश्न, जी भाषा